आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावातील रस्त्याला खासदार प्रकाश हुक्केरी यांचं नाव, 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील मुख्य रस्त्याला खासदार प्रकाश हुक्केरी यांचं नाव देण्यात आलंय. बोरगाव हे सीमा भागातील शेवटचं आणि महत्वाचं गाव आहे, त्यामुळे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा करत बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी वेळोवेळी दिला आहे. आताही खासदार हुक्केरी यांनी गावातील रस्त्यांसाठी विशेष निधीतून 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. गावातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे गावच्या सौंदर्यात चांगलीच भर पडली आहे. या सर्व कामाची जाणीव ठेवत आणि खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या 71व्या वाढदिवसाच्या औचित्य साधत गावातील मुख्य रस्त्याला खासदार प्रकाश हुक्केरी यांचं नाव देण्यात आलंय. निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते या रस्त्याचा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, शोभा गोरवाडे, वसंत महाजन, अभय मगदुम, राजू मगदुम, विठ्ठल कट्टेकर, अभय चौगले, सुनील महाकळे, बाळू सातपुते, मुकुंदराव जीवनदर पाटील, बाहुबली सोबाणे, अभय कोरोले, अण्णा पाटील, मुकुंदराव कुलकर्णी, भाऊसाहेब महाजन, फारुक मुजावर, शिशिर सातपुते, सुजाता पाटील, सुरेखा घाळे, प्रमोद माळी, मिलिंद कुलकर्णी, माणिक कुंभार, तन्वीर चोकावे, अशोक माळी यांच्यासह अन्य उपस्थित होते. या विभागाचे लोकप्रिय खासदार आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशांना हुक्केरे साहेबांना मी समस्त बोरगाववासियांच्या वतीने आणि त्याचबरोबर निपाणी मतदारसंघाच्या वतीने त्यांना 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी अर्पण करतो. त्याचबरोबर आज विशेष करून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी बोरगावला आदरणीय खासदार साहेबांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून ज्यावेळी मागील 1.5-2 वर्षाच्या मागं ज्यावेळी पटण पंचायतीच्या या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये आपलं काँग्रेस पक्षाचं ज्यावेळी त्या ठिकाणी सत्ता स्थापन झाली, त्या याच्यातून आदरणीय एकमेव जे आमचे नेते जिल्ह्यातील आम्हाला सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाऊन बेंगलोरला जाऊन आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेबांची भेट घेऊन या शेवटच्या सीमा भागातील हे मोठं गाव असल्यामुळं आणि वारंवार या गावाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं याला एक विशेष निधी त्यांनी द्यावी असं ज्यावेळी विनंती केली आणि त्या विनंतीस मान देऊन आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या साहेबांनी आम्हाला 1 कोटी रुपये या ठिकाणी विशेष अनुदान बोरगावला दिलं आणि त्या विशेष अनुदानातून आम्ही सर्वप्रथम जर काय काम बोरगावमध्ये केलं असेल तर या बोरगाव गावाच्या अंतर्गत जे रोड्स आहेत ते 3-4 किलोमीटरचे रोड आम्ही त्या निधीतून या ठिकाणी काम संपूर्ण केलेलं आहे. त्या याचं एक कामाचं एक हे असावं, स्मरण असावं आम्हाला सुद्धा आणि त्याचं आम्हाला हे म्हणजे पूर्णपणे त्याचे आम्हाला हे असल्यामुळं आम्ही सगळेच म्हणजे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व आमच्या गावातील नेते मंडळी आणि सर्व नगरसेवकांनी कालच एक मीटिंग घेऊन आणि सगळ्यांच्या अनुमतीनं त्या पट्टण पंचायतीच्या याच्यात एक ठराव घालून या जो हा कुरुंदवाड आणि याच्यातून जो रोड येतो बोरगावमध्ये जो मेन एंट्रन्स रोड आहे त्या एंट्रन्स रोडला आम्ही आदरणीय खासदार प्रकाशांना हुक्केरे यांचं नाव या रोडला देण्याचं हे केलं आणि त्याप्रकारे आज त्यांचा वाढदिवससुद्धा योगायोगानं होता आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या मार्गाला आदरणीय खासदार प्रकाशांना हुक्केरे मार्ग असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे.